आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका सुरत सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावरती इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. एकाच वेळी 15 पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावरती हे छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नाशिक मधल्या पथकानं एकाच वेळी कारवाई केली आहे. रत्नागिरीच्या राजापूर इथे रिफायनरीचं रखडलेलं सर्वेक्षण पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक झाल्यात. दरम्यान उन्हाचा चटका वाढला असून यात काही दुर्घटना घडल्यास जिल्हाधिकारी आणि उद्योग मंत्री याला जबाबदार असतील असा देखील इशारा देण्यात आलाय. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहन चालक त्रासून गेलेत. देशाच्या विविध भागात सध्या वेगवेगळी हवामान स्थिती आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ आणि गंगोत्रीमध्ये तुफान बर्फवृष्टी होते तर पूर्व उत्तर भारतात उन्हाचा कडाका पाहायला मिळतोय. लासलगाव आणि मनमाडसह नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. लाल कांद्याची आवक कमी होते. लाल कांद्याला सरासरी 451 रुपये तर उन्हाळी कांद्याला सरासरी 651 रुपये भाव मिळतोय. अगोदरच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं असताना आता कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची खरेदीमध्ये मार्च अखेरपर्यंत 2,17,000 क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे. तसंच मिरचीच्या दरात दुपटीने वाढ झाल्यानं यंदा मिरचीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. शिर्डी साई संस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आलेल्या आहेत. आठवड्याला 7 लाख तर वर्षाला 3.5 कोटींची नाणी जमा होतात. मात्र ही नाणी स्वीकारणं बँकांना कठीण झालंय. त्यामुळे 4 बँकांनी यापुढे संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता करात पुन्हा 40% सवलत लागू करण्यात आली आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग करण्यात येत असून आतापर्यंत 80 युजर्सवरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. घरफोडीसाठी वाहन चोरी करणाऱ्याला पुण्यातील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. यात सोन्यासह 4 कार्स आणि 2 बाईक्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत आणि एसटीच्या सिंधुदुर्ग विभागामध्ये 50 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून यासाठी 5 आगारांमध्ये चार्जिंग पॉईंट उभारले जाणार असल्याची माहिती नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली. मुंबई पुणे एसटी प्रवाशांसाठी महामंडळानं खुश खबर दिली आहे. या मार्गावरती लवकरच ई शिवनेरी बस सेवा सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक बसमुळे तिकीट दर आणखी कमी होणार आहे. 1 मे पासून हा बदल लागू होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय आणि 2 दिवसात 8 विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेत. यासंदर्भात पोलिसांनी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. भंडाऱ्यातील आंधळगाव आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आणि आरोग्य केंद्रातील वॉटर फिल्टर बंद पडलाय. रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी पाईपफिट करावी लागते. चंद्रपूरच्या घुगुसमध्ये एका वृद्धानं नदीमध्ये उडी मारत आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकारामुळे त्रस्त होते. त्यामुळे कंटाळून त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मुरबाडमध्ये धानिवली नदीच्या पुलावरती टँकर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे नगरकडे जाणाऱ्या मार्गावरती काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महाराष्ट्रामध्ये मोगलाई अवतरल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवरती केली. सरकार जनतेलाच घाबरू लागल्याचं ते म्हणाले आणि नितीन देशमुखांवरील कारवाईवरून त्यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. देशात गेल्या 24 तासात 10,542 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उर्वरित 2 जागांसाठी भाजपनं उमेदवार जाहीर केलेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या देशाची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आपत्तीनंतरची परिस्थिती हाताळण्याबाबत या बैठकीत चर्चा होईल.
केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय बौद्ध शिखर संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. आष्टीमध्ये वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला, यात दोन बैलांचा देखील मृत्यू झाला. देशातील साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6% घट झाली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशात साखरेचं उत्पादन हे 6% घटून 3,11,00,000 टनांवरती आलंय. राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोलापुरात 31,962 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, तर पिंपळगाव वसवंत बाजारात कांद्याला 1,400 रुपयांचा भाव मिळालाय. महाराष्ट्रात दर्जेदार गुणवत्तापूर्ण केळीचं उत्पादन होऊ लागल्यानं राज्यातील केळीला जगभरातून मोठी मागणी मिळते आणि केळी निर्यातीत महाराष्ट्राचा सर्वाधिक 70% वाटा असून सेंद्रिय केळीला अधिक पसंती मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी जाणार असून शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवरती चर्चा करतील. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील संभाव्य दुष्काळी संकटाचा आढावा घेण्यात आला. संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करा, चारा आणि पाण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देऊ, जलयुक्त शिवारची कामं वेगानं पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पावसाळ्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला उधाण येणार असून 25 दिवस धोक्याचे असणार आहेत. या दरम्यान मुंबईमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्यानं पालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. इस्रायलमधील आधुनिक शेतीच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सोलापुरातील 40 शेतकऱ्यांची 60,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी विळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. भुसावळमध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे 15 दिवस उलटून गेले तरी पिण्यासाठी पाणी मिळत नाही, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे नगरपालिकेची मेन पाईपलाईन फुटल्यानं 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयात बोरखेडी पिंगाळे गावातील महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. गावात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामसेवकाची बदली करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. वीज ग्राहकांकडून वसूल केलेली थकीत बिलाची रक्कम कर्मचाऱ्यांना कार्यालयात जमा केलीच नाही, या प्रकरणी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांकडून 84,000 रुपयांची रक्कम वसूल केली होती. आरटीई मधून प्रवेश मिळूनही काही खासगी इंग्रजी शाळांकडून फी भरण्याची सक्ती केली जाते, या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून कारवाईचा इशारा देण्यात आलाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून राज्यसेवेतील 75,000 पदं भरण्याची घोषणा राज्य सरकारनं केली असली तरी प्रत्यक्षात विविध विभागांच्या मागणीनुसार पदसंख्या 1,45,000 वर केली आणि आतापर्यंत 6,499 पदं भरण्यात आली असून उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे. 5 दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवरती पोहोचलेल्या चांदीच्या भावामध्ये आता जळगावात 2 दिवसात 1,500 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे चांदी 74,500 रुपये प्रतिकिलोवरती आली आहे. केडीएमसीनं नियम धाब्यावरती बसवत सक्षम नसलेल्या कंपन्यांना 45 कोटींचं टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आलाय. ठेकेदारांना हा गंभीर आरोप करत महापालिका प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरचे खड्डे आणि सरी भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याच्या आरोपामुळे खळबळ माजली आहे. गोराई गावातील रहिवाशांना 35 वर्षांनंतर पाणी मिळणार आहे. न्यूज 18 लोकपत्ता बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आणि 7,88,00,000 रुपये खर्चून पालिकेतर्फे जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यामुळे गोराई गावातील रहिवाशांना 2024 पासून सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. 35 दिवसात 36% नालेसफाईचा दावा बीएमसीकडून करण्यात आलाय, त्यामुळे 31 मे पर्यंत मुंबई महापालिका 100% नालेसफाई पूर्ण करणार का असा सवाल विचारला जातोय. 31 मे पर्यंत एकूण 9,58,00,000 मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. तमाशा पंढरी नारायणगावमध्ये मुक्ताई देवी आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव भरला. चौथ्या दिवशी मालती इनामदार नारायण गावकर यांच्या तमाशाफडाची बारी झाली आणि यावेळी तमाशा पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. नाशिकमधल्या वडीगडावरील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचं सुशोभीकरण आणि सभामंडपाचं विस्तारीकरण करण्याचं काम हाती घेण्यात येत आहे. भाविकांच्या योगदानातून पहिल्या टप्प्यात सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून मंदिर साकारण्यात येणार आहे आणि अक्षय तृतीयेला या कामाचा शुभारंभ होणार असल्याचं ट्रस्टतर्फे सांगण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जलसंघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवरती दाखल झालेत, मात्र पोलिसांनी मोर्चा रोखत देशमुखांना बडमाना इथे स्थानबद्ध केलं. अकोला जिल्ह्यातील क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होत असल्याचा आरोप करत टँकरभर पाणी घेऊन देशमुख उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यावरती ठाम आहेत. अहमदनगर पालिका आयुक्तांना नितेश राणे यांनी शिवीगाळ केली. मंगळवारी अतिक्रमणासंदर्भात बोलताना नितेश राणे यांची पालिका आयुक्तांबद्दल बोलताना जीभ घसरली. दरम्यान यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात एक दिवसाचं कामबंद आंदोलन केलं. भंडाऱ्यातील लाखनी बसस्थानकाजवळ उभ्या ट्रकला अचानक आग लागली. आग आटोक्यात आली, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे. लातूरच्या अहमदपूर केमिकल वाहतूक करणारा ट्रक उलटला आणि हा ट्रक बडोद्याहून विशाखापट्टणमकडे जात असताना ही घटना घडली असून नागरिकांना 200 मीटर परिसरामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून केमिकल गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये वाडा मनोर मार्गावरती कंटेनर आणि बसची धडक झाली. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक आणि 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले. मालेगावात हिंदू मुस्लिम समाजात एकोपा वाढावा या उद्देशानं हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी सामूहिक रोजा इफ्तारचं आयोजन करण्यात आलं. दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. माध्यम जरी इंग्रजी असलं तरी मुलांना मातृभाषेमध्ये उत्तरपत्रिका लिहू द्या असं आवाहन युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी विद्यापीठांना केलंय. स्थानिक भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहणार न्यूज एडिन लोकमत.